त्यानंतर मी रवींद्र बिनवाडे यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ, पालकमंडळी आणि माझे मित्र, सर्वप्रथम सर्व गुणवंतांचं हार्दिक अभिनंदन. हे माझं पहिलंच भाषण आहे, त्यामुळं चुका झाल्या तर क्षमा असावी. सरांनी सांगितलं आहे की मनोगत व्यक्त करा, म्हणजे तुमचा प्रवास. त्यामुळं मला असं वाटतं की माझी थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी. मी 2004 साली BE कॉम्प्युटर्स केलं, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद येथून. माझे बाबा ST महामंडळात होते, ते 2008 साली रिटायर झालेले. आई गृहिणी आहे आणि छोटा बंधू TCS मध्ये आहे आणि तो सध्या US मध्ये असतो. मी 2004 साली जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, त्यावेळेस माझं TCS मध्ये कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालेलं. आणि मग मी 1.5 वर्ष TCS मुंबई, त्यानंतर पुण्यात MDocs नावाच्या कंपनीत काम केलेलं. मग जेव्हा मी सॉफ्टवेअर्समध्ये काम करत होतो, त्यावेळेस मला फिनलँड, इस्रायल, साऊथ आफ्रिका, सायप्रस, त्यानंतर युरोपातल्या भरपूर देशांमध्ये फिरण्याची संधी मिळाली. 10वीमध्ये माझा स्टेट मेरिट रँक 9वा होता आणि 12वीत 4था होता. त्यामुळे कसं की घरच्यांची आणि नातेवाईकांची अपेक्षा असते की चला तू आता मेरिटमध्ये आहेस तर IAS करायलाच पाहिजे. परंतु ह्या गोष्टी डोक्यात बॅकग्राऊंडमध्ये होत्या आणि एक जॉब सुरू होता. जेव्हा मी कामानिमित्त फिरलेलो बाहेर, त्यावेळेस मला एक जाणीव झाली की आपण आपल्या नॉलेजचा, आपण जे काही शिकतोय बघतोय ह्याचा उपयोग आपल्या लोकांसाठी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग ह्या गोष्टी मी माझ्या मित्रासोबत नेहमी डिस्कस करायचो. तो इथे बसलाच आहे अनिकेत, आणि आमची चर्चा व्हायची. मग एक डिसिजन घ्यायची वेळ आली, त्यावेळेस मग ठरलं की नाही आता हे जॉब प्रकरण काही बरोबर नाही आहे. मग मी 2009 नोव्हेंबरला रिझाईन केलेलं आणि मग UPSC ची तयारी सुरू केली. मला पुण्यातल्या अकॅडमीजबद्दल तेव्हा खरंच काही माहिती नव्हतं, त्यामुळे मी एक मित्र ज्याने मला दिल्लीचा थोडासा रेफरन्स दिलेला, त्यामुळे मी दिल्लीला कोचिंग अटेंड केलेली. माझे ऑप्शनल्स आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि जॉग्राफी. अभ्यास नेहमीच्या पद्धतीने, म्हणजे सर्वसाधारणपणे जे आपण सिनियर्सला बोलतो, त्यांच्याकडून जे रेफरन्स बुक्स घेतो ते वाचतो, ह्या पद्धतीने सुरू होता. प्रिलिम्स, मेन्समध्ये मला, मी ज्या विषयाची कोचिंग घेतलेली दिल्लीमध्ये त्याच एका सब्जेक्टमध्ये पेपर 1 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन खूप कमी मार्क्स आलेले, 94, त्यामुळे इंटरव्ह्यू कॉल नव्हता. मग नंतर जेव्हा मी स्वतःच्या चुका काय झाल्या हे थोडंसं अवलोकन केलं, त्याचं त्यावेळेस असं लक्षात आलं की अरे UPSC ची रिक्वायरमेंट आणि आपली स्टँडर्ड अभ्यासाची पद्धत याच्यात खूप तफावत आहे. आज UPSC ला जे पाहिजे ते करंट ओरिएंटेड, त्यानंतर इश्यू जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज आहेत, इवन तुमचं सब्जेक्ट कुठलाही असो, जॉग्राफी असो किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्यांना करंट ओरिएंटेड पाहिजे, बुकिश आन्सर्स नव्हे. मग त्या दृष्टीने मी स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करणं, मित्रांसोबत डिस्कस करणं ह्या गोष्टी सुरू केल्या आणि मला त्याचा नक्कीच फायदा झाला. माझ्या नोट्स सरांना जर म्हणजे इच्छा असेल तर मी अवेलेबल करून देईन. कारण जनरल स्टडीज हा असा एक पेपर आहे की सगळेजण त्याचा भाऊ करतात आणि हा पहिला पेपर असतो, पहिला पेपर पहिल्या दिवशी, आणि तो अतिशय अवघड होता ह्यावेळेसचा GS चा पेपर. त्यामुळं विद्यार्थ्यांचं, म्हणजे काही माझे मित्र आहेत त्यांनी अगदीच कच खाल्लेली, त्यांनी तर पुढचे पेपर्स पण नाही लिहिलेले. त्यामुळं GS चं प्रिपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते योग्य मार्गदर्शनाखाली होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुकाराम सरांची, म्हणजे युनिक अकॅडमी, मला वाटतं खूपच छान कार्यक्रम चालवत आहे आणि आता मी अकॅडमीसोबत संलग्न झालेलोच आहे, त्यामुळं सर आणि आम्ही तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असू. अकॅडमीसोबत माझा संबंध आला तो इंटरव्ह्यू प्रोग्रॅमच्या वेळेस. कुंभार सरांनीच माझा मॉक इंटरव्ह्यू घेतलेला आणि त्यांनी ज्या मला मायन्यूट गोष्टी सांगितलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आणि फीडबॅक दिलेला, त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी बसून काम केलेलं आणि त्या ॲक्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये खूप हेल्पफुल ठरलेला. माझा इंटरव्ह्यू झालेला 30 मार्चला आणि शेवटचा 4:45 वाजताचा इंटरव्ह्यू होता, मी शेवटचा कँडिडेट होतो. त्यामुळं पूर्ण तितका दिवसभर बसून राहणं ही थोडंसं पेशन्सची टेस्ट होती. आणि जेव्हा आमचं पॅनल अनाऊन्स झालं, त्यावेळेस काही मुलांची प्रतिक्रिया अशी होती की आता काही खरं नाही, आपलं संपलं. मी म्हटलं अरे तुमचं पॅनल आत्ता अनाऊन्स झाला, इंटरव्ह्यू व्हायचा आहे, तुम्ही आत्तापासूनच का एवढी म्हणजे निगेटिव्ह मेंटॅलिटी ठेवतात. त्याच्यामागे कारण हे असं आहे की बऱ्याच मुलांना मिसगाईड होतं, म्हणजे मिसगायडन्स केलं जातं की हा पॅनल टफ आहे, ते मार्कच देत नाहीत. परंतु असं काही नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे. मग तुम्ही दिल्लीत असा, नाही तर पुण्यात असा किंवा मुंबईत असा, कुठेही जा पण योग्य मार्गदर्शन घ्या. कारण मार्गदर्शनाशिवाय तुम्ही प्रिपरेशन केलं तर ते भरकटतं. त्यामुळं सरांनी आता वेबसाईट पण लॉन्च केलेली आहे,
आणि तुम्ही कुठेही राहा महाराष्ट्रात, तुम्ही सरांना टचमध्ये तर राहू शकता सरांच्या. मार्गदर्शन सर मला वाटतंय वेबसाईटच्या माध्यमातून ई लर्निंग वगैरे काही प्रोग्राम्स असतील तर त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू शकू. ॲटलिस्ट आमच्या इंजिनिअरिंग नॉलेजचा काहीतरी फायदा होईल. आणि आणि 20 मेला ज्या मुलांची परीक्षा आहे त्यांना माझ्यातर्फे ऑल द बेस्ट. आणि 10 जूनला MPSC ची प्री परीक्षा आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.